तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही पहिल्या शिपला प्रश्न विचारले असेल अकरा जुलै रोजी ते डिस्कस करणार आहे आणि ज्यांचा दुसरा शिपला पेपर झाला असेल त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा मी दिलेल्या नंबरवर तुम्ही क्वेश्चन पाठ पेरियार व्याघ्र प्रकल्प कोठे आहे त्याचं राईट आन्सर आहे केरळ या ठिकाणी पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे स्थापना झाली एकोणीशे ब्याऐंशीला आणि याचे क्षेत्रफळ शे बघा तीनशे पाच तर आता आपण काही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प पाहूयात पहिले बघा परिंबिकुलम अभयारण्य हे वाघासाठी प्रसिद्ध आहे आणि हे पालघाट केरळ या ठिकाणी त्यानंतर कावल अभयारण्य हे बेचाळीस व्याघ्र प्रकल्प आहे आणि हे तेलंगणा राज्यामध्ये ते लक्षात ठेवायचं तेलंगणा त्यानंतर कामलांग अभयारण्य हे पन्नास व्याघ्र प्रकल्प कोणता आहे कामलांग अभयारण्य आणि हे अरुणाचल प्रदेशमध्ये वाघासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर एवढं लक्षात ठेवा पंजाबचा राष्ट्रपक्षी कोण आहे तर गरुडे आणि पंजाबचा प्राणी आहे काळविट राज्य प्राणी काळविटे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण तर दुसरा प्रश्न आहे बघा कोणत्या शहराचे नाव बदलून प्रयागराज असे केले आहे तर आपण एका व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन घेतला होता ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल रेग्युलरली आपला तर शंभर टक्के त्यांना हा क्वेश्चन क्लिअर केला असेल तर अलाहाबाद शहरचे नाव प्रयागराज अशी करण्यात आले लक्षात ठेवायचं अलाहाबाद नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे आपण तिसरा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरीच फुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओ एक लाईक करा लाईक केला आपल्याला कळतं शंभर टक्के आपली मेहनत काम करते आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बघा इथं आपल्याला नोकरी लागण्याजोगं साहित्य मिळत जाईल तर तिसरा प्रश्न आहे तोंडचे शब्द सांगायचे असल्यास काय वापरतात एकदम सोपं आहे तोंडचे शब्द सांगायचे असल्यास काय वापरतात कोणचं विरामचिन्ह वापरतात तर पटकन आन्सर द्यायच्या तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी दुहेरी अवतरण चिन्ह तर दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात की आपल्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात तर एखादं उदाहरण म्हटलं तर बघा तो म्हणाला मी येईल काय म्हणाला तो म्हणाला मी येईल चिन्ह केव्हा वापरतात की दोन शब्द जोडताना विद्यार्थी भांडार विद्यार्थी भांडारमध्ये अशा आडविरेश प्रेम विवाह काय प्रेम विवाह त्यानंतर बघा अफसारा चिन्ह केव्हा वापरतात हो की बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अफसार चिन्ह वापरतात मी तिथे गेलो पण मी तिथे गेलो पण त्यानंतर बघा स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास अफसार चिन्हाचा सा वापर केला जातो त्यानंतर एक महत्वाचं चिन्ह आहे बघा लोपचिन्ह लोपचिन्ह असं असतं तर बघा एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना लोपचिन्हाचा वापर करतात असे डॉट डॉट असले तर याला काय म्हणायचं लोपचिन्ह लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे त्यानंतर एक महत्वाचं आहे संक्षेप चिन्ह तर बघा ताक म्हणजेच काय ताजा कलम याला काय म्हणायचं संक्षेपचिन्ह नेक्स्ट पाहूयात आपण तर एक बलाविषयी एक प्रश्न आला होता तर बल म्हणजे काय अचल स्थितीतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा एक समान गतीतील वस्तूची चाल बदलण्यासाठी आवश्यक असणारी भौतिक राशी म्हणजे बल होय काय बल बल ही एक सदिश राशी आहे बल म्हणजे काय तर यन्टू ए म्हणजे मास इंटू ऍक्सलरनेशन म्हणजे काय बल असतं नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण महाधिवक्तावर एक प्रश्न आला होता तर बघा संविधानाची तरतूद भाकसा प्रकरण दोन किती भाकसा प्रकरण दोन आणि कलम एकशे पासष्ट लक्षात ठेवायचं कलम एकशे पासष्ट यामध्ये याचं वर्णन आहे कार्यकाल बघा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत हप्पादावर राहू शकतो महाधिवक्ता आणि बघा याचं कार्य राज्य शासनाच्या कायदेविषयी सल्लागार आणि घटक राज्याच्या खाटल्यात हे बांजू वाटत असतो आणि याची एक बघा एकवीस जून दोन हजार अठरा रोजी राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाधिवक्तापदास राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहार केला कधी एकवीस जून दोन हजार अठरा रोजी एवढं लक्षात ठेवायचं पुढील पाहूयात आपण दोन हजार एकोणीसचा वित्त मंत्री कारभार कोणी सांभाळला इथं आपल्याला यायचं राहिलं निर्मला सीतारामन तर दोन हजार एकोणीसचा वित्त मंत्रीचा कारभार निर्मला यांनी स्वीकारलेला आहे तर बघा राजनाथ सिंग हे कोण आहेत ते संरक्षण मंत्री आणि पियुष गोयल कोण आहेत रेलमंत्री लक्षात ठेवायचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण सात नंबरचा प्रश्न आहे बघा निळेधार कोणाशी संबंधित आहे असा एक प्रश्न आला होता तरी हे बघा लहान मुलांच्या संबंधित हे आणि बावीस ऑगस्ट दोन हजार अठराला सुरू केलेलं आहे निळेधार हे कोणाशी संबंधित आहे असा एक प्रश्न होता तर हे बघा लहान मुलांच्या संबंधित या सुरुवात झाली बावीस ऑगस्ट दोन हजार अठरालाही सुरू झालेलं आहे पुढील पाहूयात आपण आठ नंबरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द गट ओळखा तर दाटला विरुद्धार्थी शब्द आहे कुणी सांगत दाट म्हणजे काय आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय विरळ दाट विरळ त्यानंतर बघा अजून आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहूयात महत्वाचे घाऊक किरकोळ घाऊकला विरोधार्थी शब्द काय किरकोळ झपा झप जब सावकाश जित जेता विजेता याचा विरोधात काय होईल जितचा विरोधार्थी शब्द होईल जेता किंवा विजेता जित जेता किंवा विजेता नेक्स्ट आहे ने बघा खंडन मंडन हे सोपं आहे निर्भचना स्तुती लक्षात ठेवा एक महत्वाचा शब्द आहे निर्भाचना स्तुती नेक्स्ट पाहूयात आपण नऊ नंबरचा प्रश्न आहे बघा उष्ट्या हाताने कावळाना म्हण म्हणाली होती तर कधी कोणाला कसली मदत न करणे म्हणजेच काय उष्ट्या हाताने कावळाही न हाकलणे त्यानंतर विरुद्धार्थी शब्द पास ना पास आता सरांना जमतो न्यायालयाविषयी एक प्रश्न आला होता तर स्वातंत्र्यानंतर भारतात दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला न्यायालयाची स्थापना झाली आणि बघा कलम एकशे चोवीस नुसार याचा वर्णने सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात नेक्स्ट पाहूयात आपण द ग्रेट डिसअपॉइंटमेंट बुक याचे लेखक विचारले होते तर सलमान अनिल सोज लक्षात ठेवायचं याने ही बुक आहे अर्थव्यवस्था संबंधित तर बघा माय लाईफ इन मुवमेंट याचे लेखक आहेत प्रशांत भूषण लक्षात ठेवायचं माय लाईफ इन मुवमेंट्स या पुस्तकाचे लेखक आहेत प्रशांत भूषण द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर याचे लेखक आहेत शशी थरूर लक्षात ठेवायचं महत्वाचं पुस्तक आहे द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर कोणतं द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर नंतर बघा येरवाडा विद्यापीठातील दिवस डॉक्टर कुमार सप्तर्शी हे एक महत्वाचं पुस्तक आहे एरवाडा विद्यापीठातील दिवस डॉक्टर कुमार सप्तर त्यानंतर बघा एक महत्त्वाचं पुस्तक आहे चित्रलिपी तर चित्रलिपी पुस्तक आहे वसंत आबाची डाके कोणाचं वसंत आबाजी डाके एकदम महत्वाचं हो आहे वसंत आबाजी डाके यांचं पुस्तक आहे चित्रलिपी लक्षात ठेवायचं मित्रांनो आणि आपल्याला जेवढे क्वेश्चन भेटले तेवढे आपण तुमच्या पुढे सादर केले जर कोणाचा शेक को पेपर झाला असेल त्याने आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या नंबरवर तुम्ही सेंड करू शकता तर शंभर टक्के सर्वांना फायदा होईल कारण की बघा ज्ञान वाटले आणि वाढत असा तुम्ही जवळ दाबून ठेवलं तरी कधीच वाढणार नाही त्यामुळे वाटण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के सर्वांना फायदा होतो आणि मित्रांनो आता आपण काही थोडं महत्वाचं युद्ध अभ्यास पाहूया जात जाता जाता क्विक रिव्हिजनसाठी तेवढं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त आपला पाच मिनटं आपण तेवढी माहिती पाहूया तुमचा एक मार्क फिक्स होऊन जाईल तर पहिला प्रश्न बघा मिलन नौदल सराव कोठे पार पाडला तर मिलन नौदल सराव हा अंदमान निकोबार येथे अकरा तेरा मार्च दोन हजार अठरा दरम्यान पार पाडलेला आहे आणि भारतासह नऊ दशमध्ये सामावेश आहे त्यानंतर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे नसीम अल बहर दोन हजार सतरा हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला त्याचा राईट आन्सर बघा भारत आणि ओमान या देशादरम्यान नसीम अल बहर दोन हजार सतरा हा लष्करी सराव झाला आहे आणि हा अकरावा सराव होता तिसरा प्रश्न पाहूयात आपण तर सियाम भारत सियाम भारत हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर सियाम भारत हा भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान झाला पाच नंबरचा प्रश्न आहे सागरमाता फ्रेंडशिप दोन हजार अठरा हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि नेपाळमध्ये सागरमाता फ्रेंडशिप दोन हजार अठरा हा लष्करी सराव झाला आहे आणि हा एकूण दुसरा सराव होता त्यानंतर बघा खंजर तर खंजर हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला भारत आणि किर्गिस्तान लक्ष ठेवायचं महत्वाचं आहे खंजर हा लष्करी सराव भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान झाला आहे आणि हा मिझोरम या ठिकाणी मार्च दोन हजार अठरामध्ये पार पाडला नेक्स्ट पाहूयात आपण सात नंबरचा प्रश्न आहे आत्ताच तलाठीला प्रश्न विचारला होता बोल्ड कुरुक्षेत्र हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला भारत आणि सिंगापूरमध्ये बोल्ड कुरुक्षेत्र हा लष्करी सराव झालेला आहे एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये झाशी उत्तर प्रदेश या ठिकाणी बोल्ड कुरुक्षेत्र हा लष्करी सराव पार पडलेला आहे आणि हा बारावा सराव होता नेक्स्ट पाहूयात आपण ट्रॉपेक्स ट्रॉपेक्स हा भारतीय नौदलामध्ये झाला आणि फक्त भारत म्हणजे भारतीय संरक्षण दलादरम्यान होणारा भारतातील सर्वात मोठा सराव होता लक्षात ठेवायचं पुढील पाहूयात आपण नऊ नंबरचा प्रश्न आहे नॉमेडिक एलिफंट हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला नॉमेटिक एलिफंट हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि मंगोलिया लक्षात ठेवायचं एकदम महत्वाचं आहे भारत आणि मंगोलियामध्ये हा तेरावा सराव होता पहिला सराव झाला दोन हजार सहा साली तर नॉमेटिक एलिफंट हा लष्करी सराव भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान झाला आहे त्यानंतर एकदम महत्वाचा सराव आहे पुढचा दहा नंबरचा प्रश्न आहे बघा महत्वाचा आहे वरुणा नौदल सराव कोणत्या दोन देशात झाला वरुणा दोन हजार अठरा नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान झाला भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान पहिलाच युद्ध सराव झाला आहे वरुणा दोन हजार अठरा नेक्स्ट आहे बघा सिम्बॅक्स सिम्बॅक्स नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि सिंगापूर एकदम सोपं इथं सिमे ए पण सी एकदम सोपं लक्षात ठेवायला हा हा चोवीसवा सराव होता बारा नंबरचा प्रश्न आहे मैत्री दोन हजार अठरा हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि थायलंडमध्ये मैत्री हा लष्करी सराव थायलंडमध्ये दोन हजार अठरामध्ये मध्ये पार पडलेला आहे नेक्स्ट पाहूयात आपण गरुड शक्ती हा भूदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर राईट आन्सर आहे बघा भारत आणि इंडोनेशिया दरम्यान गरुड शक्ती हा भूतल सराव पार पडलेला आहे आणि हा इंडोनेशियामध्येच पार पडला सूर्यकिरण दोन हजार अठरा हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि नेपाळमध्ये सूर्यकिरण दोन हजार अठरा हा लष्करी सराव पार पडलेला आहे आणि हा तेरावा सराव होता आणि हा उत्तराखंड या ठिकाणी मे जून दोन हजार अठरामध्ये पार पडलेला आहे त्यानंतर पाहूयात आपण पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा ए एल नाग ली हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि ओमान देशादरम्यान एल नागली मार्च दोन हजार एकोणीसमध्ये दे ओमान देश देशामध्येच हा लष्करी सराव पार पाडलेला आहे नेक्स्ट पाहूयात आपण सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा भारत आणि कझाकिस्तानमध्ये कोणता संयुक्त युद्ध सैन्य सराव दोन हजार सतरामध्ये पार पाडला तर राईट आन्सर बघा प्रबळ दोस्तीक लक्ष ठेवायचं प्रबळ दोस्तीक हा संयुक्त युद्ध सैन्य सराव भारत आणि कझाकिस्तानमध्ये पार पाडलेला आहे त्यानंतर सतरा नंबरचं आहे बघा युद्धाभ्यास संयुक्त सैन्य सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर युद्धाभ्यास संयुक्त सैन्य सराव तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे पुढील पाहूयात आपण अठरा नंबरचा प्रश्न आहे संप्रीती सेवन हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि बांगलादेशमध्ये संप्रीती सेवन हा संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे नेक्स्ट पाहूयात आपण एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा ऑसिंडेक्स दोन हजार एकोणीस हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान ऑसिंडेक्स दोन हजार एकोणीस हा युद्ध सराव म्हणजे हा नौदल सराव पार पाडलेला आहे आणि हा विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला आहे तर लक्षात कस ठेवायचं बघा यू युवसे म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया आहे एकदम सोपं होऊन जाईल मित्रशक्ती दोन हजार एकोणीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला तर भारत आणि श्रीलंका दरम्यान मित्रशक्ती दोन हजार एकोणीस हा लष्करी सराव पार पाडलेला आहे आणि हा सहावा सराव होता त्यानंतर एकदम सोपा आहे कोकण कोकण नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि ब्रिटेनमध्ये कोकण दोन हजार सतरा हा नौदल सराव पार पाडलेला आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे इंद्रा दोन हजार सतरा हा भूदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान इंद्रा दोन हजार सतरा हा भूदल सराव पार पाडलेला आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे मलाबार मलाबार नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत यू एस ए आणि जपान या तीन देशामध्ये मलाबार दोन हजार अठरा हा नौदल सराव पार पडलेला आहे त्यानंतर बघा चोवीस नंबरचा सिलिनेक्स हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि श्रीलंकामध्ये सिलिनॅक्स दोन हजार अठरा हा नौदल सराव पार पाडलेला आहे नेक्स्ट आहे अजय वारियर अजय वॉरियर संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि यू के या दोन देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव म्हणजे अजय वारियर संयुक्त लष्करी सराव पार पडलेला आहे पुढील पाहूयात आपण त्यानंतर बघा वज्रप्रहार वज्रप्रहार आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान पार पाडलेला आहे नेक्स्ट पाहतो सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे फिनबॅक्स फिनबॅक्स हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला पार तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान फिनबॅक्स हा संयुक्त लष्करी सराव पार पाडलेला आहे पुढील पाहूयात आपण अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे हरिमाऊ शक्ती दोन हजार अठरा हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला तर भारत आणि मलेशिया या दोन देशादरम्यान हरिमाऊ शक्ती दोन हजार अठरा हा संयुक्त लष्करी सराव पार पाडलेला आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा पिच ब्लॅक अठरा हा संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान पिच ब्लॅक अठरा हा संयुक्त हवाई सराव पार पडलेला आहे त्यानंतर बघा धर्म गार्डियन हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि जपानमध्ये पार पडला बत्तीस नंबरचा प्रश्न बघा शिन्यू मैत्री हा संयुक्त हवाई सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला तर भारत आणि जपानमध्ये शिन्यू मैत्री हा संयुक्त हवाई सराव पार पडलेला आहे त्यानंतर बघा इम्बेक्स इम्बेक्स हा लष्करी सराव भारत आणि म्यानमार या दोन देशादरम्यान पार पाडलेला आहे आणि त्यानंतर बघा एकदम स्वपा शेवटचा हँड इन हँड हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि चीनमध्ये पार पाडला तर मित्रांनो आपण जेवढे काही महत्त्वाचे युद्ध अभ्यास किंवा संयुक्त लष्करी सराव असतील तेवढे डिस्कस केले हे जर तुम्ही एकदम मन लावून बघितलं असेल तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही शंभर टक्के फायदा होईल आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन असेल तर जॉईन करून घ्या फक्त दोन शब्द दो टाईप करायचे काय एस एम बी प्रिपरेशन तिथून डायरेक्ट आणल्याला तुम्हाला ही पी बघता येईल आणि परीक्षाच्या अगोदर तुम्हाला रिव्हिजन करता येईल आणि तुम्ही इंस्टाग्रामला असाल तर इंस्ट्राम सुद्धा फॉलो करू शकता तिथून सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल चला मित्रांनो आणि ज्यांचे ज्यांचे उद्या पेपर असेल तुम्ही आपल्या टायटलमध्ये नंबर दिले त्याच्या तुम्ही क्वेश्चन पाठवू शकता शंभर टक्के सर्वांना फायदा होईल चला मित्रांनो हा व्हिडिओ थांबवतो तप तिकडे जय